सायकल वरून फिरणारे हे पोलीस पाहून कुणालाही हा पोलिसांचा फिटनेस फंडा आहे की काय अशी शंका येईल. पण तसं नाहीये. नाशिक मधले पोलीस आता शहरात सायकल वरून पेट्रोलिंग करणार आहे. शहरातल्या पंचवटी पोलीस स्टेशन अंतर्गत सध्या या ट्रायल राईड सुरू झाल्या. सायकलवर साध्या वेशात फिरून गुन्हे अन्वेषण करणं सुलभ होईल असा पोलिसांचा दावा आहे. नाशिक आयुक्तालयातील गुन्हेगारीवर अधिक वचक बसवण्यासाठी स्ट्रीट पोलिसिंग करण्यासाठी हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. त्यात सायकल पेट्रोलिंग हे आम्ही उपक्रम संपूर्ण आयुक्तालयात राबवत आहोत. नागरिकांमध्ये मात्र याबाबत संभ्रम आहे. सायकलवरून पोलीस चोर पकडणार कसे असा प्रश्न त्यांना पडलाय. शहरात गुन्ह्यांमध्ये प्रचंड वाढ झाली. डिटेक्शन रेट कमालीचा खालवलाय. चोरटे स्मार्टफोन GPS वापरतायत. घरफोडी करणारे पळून जाण्यासाठी चांगली वाहनं वापरतायत. अशा वेळी पोलिसांच्या सायकली किती कामाच्या असा सवाल विचारला जातोय. समजा चालता चालता जर कोणी चोर काही चोरी करतोय तर आपल्याकडे काही पुरावे नाही राहत. त्याचा समोर दिसतोय. जर समजा तुमच्याकडे तेच बाईक किंवा जर कार जर असेल तर तुम्ही इझिली त्याला कॅप्चर करू शकता. पण तेच तुम्ही जर सायकलिंग म्हटल्यावर किती पाठलाग करू शकता. कारण सायकलीवरती माणूस काय एवढं स्पीडली नाही जाऊ शकत. कुठं चेन स्नॅचिंग वगैरे होते आणि जर त्या गर्दीच्या भागामध्ये जर ह्याच्याकडे यांच्याकडे पोलिसांकडे सायकल आहे तर हा पोलिसांचं काय काम राहील नंतर. सायकल घेऊन त्याच्या मागं लागायचं का काय करायचं. कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक स्वास्थ्य यामुळे किती सांभाळलं जाईल याबाबत शंका असली तरी पोलिसांचं स्वास्थ्य मात्र नक्की सांभाळलं जाईल यात शंकाच नाही. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.